नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OCM च्या दुसरं प्रकरण व्यवस्थापनाची कार्ये हे आपण पाहत होतो। त्याच्यामध्ये एकूण 6 कार्य व्यवस्थापनाची दिलेली आहेत। पहिलं कार्य नियोजन, दुसरं संघटन, तिसरं कर्मचारी व्यवस्थापन, चौथं निर्देशन, पाचवं समन्वय आणि सहावं नियंत्रण। तर यातील पहिली 5 कार्ये आपण अभ्यासलेली आहेत। या प्रत्येक कार्याचा अर्थ, व्याख्या आणि त्याचं असणारं महत्त्व हा भाग आपण अभ्यासलेला आहे। आज शेवटचं कार्य नियंत्रण, याचा अभ्यास आपण करायचा आहे। तर व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियोजनानं सुरुवात होत असते आणि नियंत्रणानं शेवट होत असतो। नियोजन केल्याशिवाय व्यवस्थापनाच्या कार्याला सुरुवात होत नाही, म्हणून नियोजन हे पहिलं व्यवस्थापनाचं कार्य म्हटलं जातं। आणि केलेलं नियोजन योग्य प्रकारे पूर्ण झालं किंवा नाही हे तपासून पाहण्याचं काम नियंत्रणात केलं जातं। त्यामुळं व्यवस्थापन कार्याचा शेवट हा नियंत्रणानंच होत असतो। त्यामुळं नियोजनानं कार्याची सुरुवात होणार आणि नियंत्रणानं व्यवस्थापन कार्याचा शेवट होणार। त्यामुळं नियंत्रण हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं असं व्यवस्थापनाचं कार्य असलेलं दिसून येतं। आता नियंत्रणाचं आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर नियंत्रण या शब्दाला इंग्लिशमध्ये कंट्रोलिंग असा शब्द वापरलेला आहे। मग आता व्यवसाय संघटना कशीही असली, लहान असू दे, मोठी असू दे, मध्यम असू दे, नफा मिळवणारी असू दे, सेवाभावी संस्था असू दे, उत्पादन करणारी असू दे, विक्री करणारी असू दे, कोणत्याही स्वरूपाचं जरी व्यवसायाचं स्वरूप असेल तरी त्या प्रत्येक संस्थेला नियंत्रण हे आवश्यक आहे। नियंत्रण हे एक अपरिहार्य असं काम आहे, कार्य आहे। प्रत्येक स्तरावर, उच्च स्तर असेल, मध्यम स्तर असेल, कनिष्ठ स्तर असेल, तर त्या प्रत्येक स्तरावर नियंत्रण आहे ते करावंच लागत असतं। नियोजनाची परिणामकारकता निश्चित करणे हे कशावरून ठरतं, तर नियंत्रणाच्या कार्यामधून शक्य होतं। म्हणजे किती पर्यंत आपण 100% आपलं नियोजन अचीव झालं का, त्याच्यापेक्षा जास्त अचीव झालं का, त्याच्यापेक्षा कमी अचीव झालं हे पाहण्यासाठी, शोधून काढण्यासाठी आपल्याला नियंत्रणाची गरज असलेली दिसून येते। म्हणजे ठरवून दिलेलं कार्य आणि प्रत्यक्ष कार्य यांची तुलना केली जाते आणि त्याच्यातून मग पुन्हा काही उपाययोजना आहेत त्या निश्चित केलेल्या असतात। आत्ताच आपला 10वीचा रिझल्ट लागला आहे, मग आता एखाद्या विद्यार्थ्यानं जेव्हा 12वीला प्रवेश घेतला त्यावेळेला त्यानं ठरवलेलं असतं की बाबा मला एवढे पर्सेंटेज मार्क्स पडायचे आहेत। समजा त्याने ठरवलं की मला 80% मार्क्स मिळवायचे आहेत, म्हणजे त्याचं नियोजन काय होतं, किती टक्के मार्काचं, तर 80%। आणि आता त्यानं वर्षभर मग सगळं काम केलं, सगळा अभ्यास केला, सगळं एक्झाम दिल्या आणि आता शेवटी रिझल्ट लागला, मग रिझल्टच्या वेळेला त्याला 70% मार्क्स मिळाले, तर काय झालं, त्याचं टार्गेट अचीव झालं नाही, त्याचं नियोजित मार्क्स त्याला मिळाले नाहीत। मग तो विचार करू शकतो, बाबा मला कशामुळं मार्क्स मिळाले, कुठं माझ्या चुका झाल्या, अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये चूक झाली का पेपर लिहिण्याच्या पद्धतीत माझी चूक झाली, नेमकं माझं कुठं झालं, हे त्या ठिकाणी तो आजमावू शकतो। म्हणजे हे काय झालं, आणि मग आता इथून पुढे अभ्यास करत असताना त्या चुका तो पुन्हा करेल का, तर डबल तो त्या चुका करणार नाही। आणि आता दुसरं उदाहरण, 80% एका विद्यार्थ्यानं मार्क्सचं नियोजित केलं होतं, नियोजन म्हणजे त्याचं टार्गेट होतं की मला 80% मार्क्स मिळवायचे आहेत, आणि त्याला मात्र परीक्षेत आता 90% मार्क्स मिळाले, तो खुश असणार आहे। मग तो काय म्हणणार, माझं नियोजन होतं, मला अपेक्षा होती किती मार्काची, 80%, पण मला मार्क्स मिळाले 90%, मग आता जी मी पद्धत वापरली तीच पद्धत मी इथून पुढे वापरणार, म्हणजे मला असंच चांगलं यश मिळत जाणार आहे। म्हणजे हे काय झालं, शेवटचं ते कंट्रोलिंग झालं, म्हणजे त्यांना आजमावलं, ठरवलेले मार्क्स आणि मिळालेले प्रत्यक्षात मिळालेले मार्क्स ह्या दोन्हींची त्यांना काय केली, तुलना केली, म्हणजे त्याला काय म्हणतात, तर नियंत्रण म्हणतात। आता कॉलेजनं पण ठरवलेलं असतं की आपला 100% रिझल्ट लावायचा, आणि समजा नाही लागला तर मग ते पुन्हा आजमा बघणार ना की कशामुळं 100% रिझल्ट लागला नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही का, शिक्षकांनी शिकवलं नाही का, अजून काय तो विद्यार्थी परीक्षेला बसला नव्हता, सांगितलेल्या पद्धतीनं वर्क करत नव्हता, कोणकोणते त्याच्या पाठीमागं कारणं आहेत, मग ती कारणं पुन्हा पुढच्या वर्षी येऊ नयेत म्हणून ते काय करणार, त्याच्यात सुधारणा करणार, त्याच्यावर उपाययोजना करणार, या पद्धतीनं काय केलं जातं,
कंट्रोलिंग केलं जातं, म्हणजे कोणत्याही प्रकारची संघटना असेल तर त्याच्यामध्ये नियोजन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाच्या चक्रातले अत्यंत महत्त्वाचे असे दोन पार्ट आहेत. मग नियंत्रण हे असं कार्य आहे कसं, त्यात प्रत्यक्ष कामगिरी म्हणजे जे प्रत्यक्षात काम केलेलं आहे ते आणि नियोजनात ठरवून दिलेलं काम यांची तुलना केली जाते. आणि जर तिथं कोणतंही विचलन, विचलन हा शब्द वारंवार येणार आहे बघा, विचलन म्हणजेच काय तर फरक, डिफरन्स, ठरवून दिलेलं काम आणि प्रत्यक्षात झालेलं काम या दोन्हीमधला फरक म्हणजेच काय तर विचलन. तर ते कोण तिथं जर काही विचलन असेल, फरक असेल, तर ते तो फरक कोणकोणत्या कारणानं झाला हे शोधून काढलं जातं आणि त्याच्यावर काही सुधारात्मक उपाय केले जातात. आणि भविष्यात किंवा नियंत्रणाच्या प्रक्रियेमुळे भविष्यात योजना स्पष्टपणे मांडता येतात, म्हणजे भविष्यकाळात अजून त्यात काहीतरी बदल करून त्यांना त्या योजनांचं अजून चांगल्या परिणामकारकरित्या करता येतात. इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, चार्ट सांगितलेला आहे. मानक म्हणजे स्टँडर्ड, म्हणजे आपलं थोडक्यात टार्गेट म्हणायचं, 70% मार्क, सॉरी 80% मार्क्स किंवा 100% रिझल्ट हे आपलं काय आहे तर मानक आहे, म्हणजे स्टँडर्ड आहे, म्हणजेच टार्गेट आहे. मग आता ते टार्गेट एकदा फिक्स झालं की काय होतं, प्रत्यक्ष कामगिरीचं मोजमाप केलं जातं, प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करणे. मग प्रत्यक्ष कामगिरीचं मोजमाप म्हणजे काय, आपला रिझल्ट लागला, त्याच्यातले मार्क्स, मग त्याची तुलना केली. आता तुलना कशाशी केलं करणार आहे ते, तर किती टक्के मार्क्स मिळाले बरोबर आहे याच्याशी ते तुलना करणार आहेत. आणि तुलना करून मग ते विचलनाचं जर तुलना केलं कळतं की आपण बरोबर टार्गेट अचीव केलं का नाही केलं, मग जर फरक असेल तर त्याची का फरक पडला ह्याची कारणं शोधायची आहेत. आणि ती कारणं एकदा शोधली की पुन्हा काय करायचे, चुका सुधारायचे आहेत, म्हणजे काय होणार, टार्गेट त्यांचं अचीव होणार आहे. या पद्धतीनं नियंत्रणाचा जो काही चार्ट आहे तो त्या ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येतो. आता नियंत्रणाच्या व्याख्या सांगितलेत. पहिली व्याख्या दिली आहे कुंटज आणि ओडोनेल यांची. त्यांच्यामध्ये काय आहे बघा, मानकांच्या आधारे, आता मानक म्हणजेच स्टँडर्ड, टार्गेट, मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे, म्हणजे स्टँडर्ड ठरवून दिलेला आहे तो बेस मानायचा आणि त्याच्या आधारे